सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात गरीब विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण देता यावं म्हणून सुरू करण्यात आलेल्या कमू आणि शिका योजनेतील लाखो रुपयांच्या निधीचा गेल्या 5 वर्षापासून अपहार झालाय. कमू आणि शिका योजनेत कार्यरत असलेले कर्मचारी, विद्यार्थी आणि बाहेरील काही व्यक्तींनी संगनमताने निधी लाटल्याचं प्रथमदर्शनी स्पष्ट झालंय. पुणे विद्यापीठात अनेक वर्षापासून कमू आणि शिका ही योजना राबवली जाते. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना दररोज 3 ते 4 तास काम उपलब्ध करून दिलं जातं. त्यापोटी त्यांना प्रति तास 45 रुपये मानधन दिलं जातं. त्याची महिना 3.5 ते 4 हजार रुपये विद्यार्थ्यांना मिळतात. यातून विद्यार्थी त्यांचा खर्च भागवतात. सध्या विद्यापीठातील रेकॉर्डनुसार 1.5 हजार विद्यार्थी या योजनेत कार्यरत असून त्यांच्या बँक अकाउंटमध्ये दरमहा वेतन जमा होतं. मात्र प्रत्यक्ष त्यातील काही अकाउंट बोगस विद्यार्थ्यांच्या नावाने तयार केल्याचं उजेडात आलंय. विद्यापीठाची विद्यार्थी नसताना देखील कमू आणि शिकामध्ये कार्यरत नसताना काही व्यक्तींच्या नावे गेले 2 ते 3 वर्ष वेतन जमा होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय.